पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मित्र हो नमस्कार, आरंभ व्यसन मुक्ती साधना केंद्रात आपलं स्वागत आहे। याच्या पुढे मी दोन व्हीलर रिहॅबला जाऊन आलेलो आहे, पण त्या दोन व्हीलर रिहॅबला जाऊन मला काय फायदा झाला म्हणून मी इथे आलोय। मला असं वाटलेलं की मी हे ऍडिक्शन कधी सोडू नाही शकणार माझे, जे मी ऍडिक्ट झालोय। आणि दारू पिता पिता माझी तब्येत एवढी खलास झालेली की नंतर घरच्यांना पण वाटलं की हा मरेल, घरची पण माझ्यावरती दुर्लक्ष करायला लागली। हो, व्यसनमुक्ती शक्य आहे, फक्त त्यावर योग्य वेळी योग्य उपचार व्हायला हवे। मला इथे येऊन एक महिना झाला, मला आता असं वाटतं की 100% मी नशामुक्त झालोय। पण इथे येऊन सारे दूर झाले माझे, म्हणजे काय डाऊट होते ते सर्वे दूर झाले, कारण की इकडे सर्व घरासारखं राहतात। आणि मला येत्या 20 तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या 20 तारखेला मला पूर्ण 1 वर्ष होईल, अजून मी दारूच्या एका थेंबालाही हात लावलेला नाही। इकडच्या ट्रीटमेंट खूप चांगले आहे, सकाळी उठल्यावर पहिला योगा, त्यानंतर इथे शेती करायची, परत ना फ्रुट्स वगैरे भाज्या पिकवायच्या आणि स्वतः खायच्या। वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, फारच छान इथे, खूप चांगलं आहे। आम्हाला खूप फ्रीडम असतो, बाहेर फिरायला पण भेटत आणि आम्हाला शेतीमध्ये काम पण करायला भेटत। आणि आज मला 2 महिने झालेत, आज मी ऍडिक्शन मुक्त आहे इथे आरंपाडी ऍडिक्शन सेंटर इथे येऊन। पण मी दारू पासून लांब असल्यामुळे माझा धंदा आता सुरळीत चाललेला आहे। आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट शिकवली जाते ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं। आणि व्यसन मुक्त होण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण पहिलं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे। व्यसन आणि व्यसनातून नकळत जाणारे आजार व विकार यापासून दीर्घकाळ मुक्ती मिळवायची असेल तर आरंभ व्यसन मुक्ती साधना केंद्रात आपलं स्वागत आहे।